व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल आणि जे सकाळ सोडून अन्य वेळेस जे अभ्यास करतील त्यांच्यासाठी पण गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग अँड व्हेरी गुड नाईट तर इन दिस लेक्चर वी विल डिस्कस व्हॉट इज इमिशिव पॉवर अँड व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ एमिशन छोटासा पॅरासा टॉपिक आहे सर्वांना समजेल असा टॉपिक आहे व्हॉट इज इमिशिव पॉवर आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं रेडिएशन रेडिएशन हीट एखादी बॉडी असेल तर ती काय करत असते हीट रेडिएट करत असते ती बॉडी हीट रेडिएट करत असते त्यावेळेस ते हीट रेडिएशन्स त्या बॉडीच्या काही पॅरामीटरवर डिपेंड करत असते हे पण आपण पाहिलं समजा इमिसिव्ह पॉवर लेट लेट आर बी इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी एखादी बॉडी असेल दिस इज बॉडी ये या बॉडीची इमिसिव्ह पावर आर तर ती किती असते कशी फाईंड करायची कोणत्या पॅरामीटरवर म्हणजे कोणत्या फॅक्टरवर ती डिपेंड करते हे आपण डिस्कस करणार त्यानंतर डिफाईन करूया कोइफिशियंट ऑफ एमिशन जर तुम्हाला एमिसिव्ह पावर समजली तर याला काहीच वेळ लागणार नाही तर आपण कन्सिडर केलं एक बॉडी आहे त्या बॉडीची इमिशिव पावर आर आहे देन वॉट इज आर दिस बॉडी रेडिएट्स दिस इज बॉडी विल रेडिएट वॉट हीट रेडिएशन हीट रेडिएशन म्हणजेच थर्मल एनर्जी तर पहा ही जी बॉडी आहे ती बॉडी कशी असली पाहिजे तेव्हा ही बॉडी हे हीट रेडिएशन चांगल्या प्रकारे एमिट करू शकते तर पहिला फॅक्टर आहे ॲबसोलूट टेम्परेचर ऑफ बॉडी वॉट इज ॲबसोलूट टेम्परेचर ऑफ बॉडी ही जी बॉडी आहे या बॉडीचं टेम्परेचर किती असलं पाहिजे त्यावर डिपेंड करेल ही बॉडी हीट रेडिएशन बाहेर टाकणार की नाही टाकणार तर आपण हे पण पाहिलं आहे इट शुड नॉट बी झिरो डिग्री केल्विन समजा ॲपस्यूट टेम्परेचर टी शुड नॉट बी इक्वल टू झिरो डिग्री केलवी या केसमध्ये सर्व बॉडीज सर्व म्हणजे सर्व बॉडीज काय करत असतात हीट रेडिएट करत असतात देन यालाच आपण असं म्हणू शकतो डिफरन्स ऑफ टेम्परेचर या बॉडीच्या शेजारी अजून एक बॉडी असेल त्या बॉडी मधला डिफरन्स जर जास्त असेल तरी पण ही बॉडी हीट रेडिएशन जास्त करेल म्हणजेच आपण म्हणू शकतो डिफरन्स इन टेम्परेचर और वी कॅन से दॅट सिम्पली ऍब्सोलूट टेम्परेचर ऑफ बॉडी यावर डिपेंड करेल हे हीट रेडिएशन त्यावरून आपण डिसाइड करणार त्या बॉडीची पॉवर किती आहे त्या त्याला म्हणतो आपण एमिसिव पॉवर नेक्स्ट सरफेस एरिया ऑफ बॉडी सरफेस एरिया ऑफ बॉडी या बॉडीचा सरफेस एरिया या बॉडीचा सरफेस एरिया पा हा काय आहे क्यूब हा काय आहे स्पियर स्पिर क्यूब याचा सरफेस एरिया किती असतो फोर पाय आर स्क्वेअर क्यूबचा सरफेस एरिया किती असतो सिक्स एल स्क्वेअर हे तुम्हाला माहित आहे म्हणजेच हा स्पियर एवढा आहे समजा स्पियर मी छोटासा ड्रॉ केला एवढा तर ही काहीतरी हिट रेडिएट करेल तर जर हिचा एरिया कमी असेल तर ही काय करेल कमी हीट रेडिएट करेल जर या बॉडीचा एरिया जास्त असेल तर पहा ही जास्त हीट रेडिएट करू शकेल दॅट इज टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय दिस बॉडी डिपेंड्स अपॉन सरफेस एरिया ऑफ बॉडी आणि यावरून आपण डिसाईड करणार या बॉडीची पॉवर किती असेल ती पॉवर म्हणजे एमिसिव्ह पॉवर समजला असेल क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया देन थर्ड नेचर ऑफ बॉडी नेचर ऑफ बॉडी ही बॉडी जी असेल या बॉडीचा सरफेस कसा असेल पॉलिश असेल पॉलिश असेल पॉलिश नसेल हा ब्लॅक असेल ब्लॅक नसेल आणि ही जी बॉडी आहे या बॉडीचं मटेरियल कोणता आहे दॅट इज नेचर ऑफ बॉडी हे सर्व पॅरामीटर्स तिथे असतील या पॅरामीटरनुसार ही बॉडी हीट रेडिएट करेल तुम्हाला माहीत आहे ब्लॅक असेल तर जास्त हीट रेडिएट करेल पॉलिश असेल तर ही बॉडी सर्व हीट काय करेल रिफ्लेक्ट करेल रिफ्लेक्ट करेल म्हणजे ही ॲब्सॉर्व करणार नाही ही ॲब्सॉर्व करणार नाही म्हणजेच हीट रेडिएट करणार नाही त्यामुळे डिपेंड करेल ऑन दिस फॅक्टर दॅट इज नेचर ऑफ बॉडी आणि यावरून आपण डिसाइड करू शकतो त्या बॉडीची पॉवर किती असेल हीट रेडिएट करण्याची त्याला आपण म्हणतो एमिसिव पॉवर आता तुम्हाला थोडी आयडिया आली असेल व्हॉट इज एमिसिव पॉवर प्रत्येक फॅक्टर डिस्कस केल्यानंतर मी तुम्हाला इथे घेऊन येत आहे म्हणजेच फोर टाइम ड्युरेशन ड्युरेशन टी म्हणजे ही बॉडी किती वेळ हीट रेडिएट करत होती त्यावर पण डिपेंड करेल इमिसिव पावर. तुम्हाला माहित आहे एका सेकंदामध्ये टेन जून हिट रेडिएट केली नंतर अजून एका सेकंदामध्ये टेन जून हीट रेडिएट केली तर पहा दोन सेकंदामध्ये किती झाली ट्वेंटी जून परत एक सेकंद काय होईल थर्टी जून म्हणजेच इट डिपेंड्स अपॉन टाईम जेवढा वेळ आपण ही बॉडी ठेवू तेवढा वेळ ही बॉडी हीट रेडिएट करत असेल म्हणजेच टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी डिपेंड्स अपॉन टाइम ड्युरेशन म्हणजेच टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड क्यू डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी जेवढा जास्त वेळ आपण ही बॉडी ठेवू तेवढा जास्त तेवढीच जास्त हीट रेडिएट केली जाईल दॅट इज पहिला ऍब्सोलूट टेम्परेचर सेकंड सरफेस एरिया ऑफ बॉडी नेचर ऑफ बॉडी टाइम ड्युरेशन तर पहा इथून आपण थोडस असं डिस्कस करू शकतो और वी कॅन कन्सिडर लेट क्यू बी अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड बाय दिस बॉडी हि जी बॉडी है हि बॉडी हीट रेडिएट करत रेडिट ती हीट मे क्यू बी अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड बाय दिस बॉडी तर पहा मग सरफेस एरिया ऑफ बॉडी तर आपण फाईन करूया हिट पर युनिट एरिया कारण त्या बॉडीचा एरिया समजा एवढा असेल तर त्याचा युनिट एरिया किती हिट रेडिएट करत असेल त्यावरून आपण फाइंड करू शकतो ही बॉडी किती हीट रेडिएट करेल जर तुम्हाला युनिट एरिया किती हीट रेडिएट करत आहे हे माहित असेल तर तुम्ही टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय दिस बॉडी कॅल्क्युलेट करू शकता त्यामुळे वी कॅन से दॅट अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड

एका सेकंदामध्ये टेन जूल हीट रेडिएट केली जात असेल तर आपण याला असं पण लिहू शकतो टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम म्हणजेच अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड

ती बॉडी किती हीट रेडिएट करत आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही टेन सेकंदामध्ये ती बॉडी किती हीट रेडिएट करेल हे फाइंड करू शकता त्याचप्रमाणे युनिट एरिया या बॉडीचा युनिट एरिया जर 2 जूल हीट रेडिएट करत असेल आणि त्या बॉडीचा एरिया जर टेन मीटर स्क्वेअर असेल म्हणजेच वन मीटर स्क्वेअर किती रेडिएट करतो टू जूल तर टेन मीटर स्क्वेअर किती रेडिएट करेल हे तुम्ही फाईंड करू शकता त्याचप्रमाणे एका सेकंदामध्ये टेन जूल तर टेन सेकंदामध्ये किती हे पण तुम्ही फाईंड करू शकता त्यामुळे आपण पर युनिट एरिया अँड पर युनिट टाइम फाईंड केली काय अमाऊंट ऑफ हिट रेडिएटेड बाय दिस बॉडी तर याला कंबाईन करून आपण असं लिहू शकतो देन वी कॅन कन्सिडर क्यू बाय टी क्यू टी याला काय लिहू शकतो टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड याचा अर्थ समजत आहे ना ही बॉडी आहे ही बॉडी किती हीट रेडिएट करता है ती टोटल टोटल अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड बाय दिस बॉडी बाय दिस बॉडी लिहा मग युनिट टाइम पर यूनिट एरिया और पर युनिट एरिया अगोदर नंतर पर युनिट टाइम पा याला रीड कसं करणार टोटल अमाऊंट ऑफ हिट रेडिएटेड बाय दिस बॉडी म्हणजे काय क्यू पर युनिट एरिया पर युनिट टाइम आणि हा जो रेट आहे हा जो रेट आहे पा, इथे पहा क्यू बाय टी याला काय म्हणतो आपण रेट ज्यावेळेस आपण डिवाइड करतो टोटल टाईमनी त्यावेळेस आपल्याला भेटतो रेट रेट ऑफ हीट रेडिएशन ही बॉडी आहे ही बॉडी हीट रेडिएट करत आहे तर रेट ऑफ रेडिएशन बाय दिस बॉडी इज क्यू बाय टी हे तुम्हाला माहीत आहे तरी पण लक्षात ठेवा नऊ क्यू बाय टी क्यू बाय टी याला आपण म्हणतो इमिसिव इमिसिव पॉवर याचं दुसरं नाव लक्षात ठेवा रेडियंट पॉवर आणि याला आपण डिनोट करतो बाय कॅपिटल लेटर आर जे आपण सुरुवातीला कन्सिडर केलं होतं लेट आर बी इमिसिव पॉवर ऑफ बॉडी ती आपण फाइंड करण्याचा प्रयत्न केला आणि ती आपल्याला शेवटी भेटली आहे किती आहे क्यू बाय टी दिस इज दी इमिसिव पॉवर ऑफ दिस बॉडी म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय असेल इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी म्हणल्यानंतर इमिसिव्ह ऑफ बॉडी इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे एक बॉडी असेल ती बॉडी हीट रेडिएट करत असेल क्यू त्या बॉडीचा एरिया असेल ए आणि हीट रेडिएशन किती वेळ चालू आहे टाइम टी तर क्यू बाय ए बाय टी हा जो रेशिओ असेल तो रेशिओ म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ दिस बॉडी समजा क्यू किती घेऊया टू हंड्रेड जुल एरिया टू मीटर स्क्वेअर टाइम टू सेकंद म्हणजे ही जी बॉडी आहे ही बॉडी ट्वेंटी सॉरी टू हंड्रेड जूल, हीट रिडिएट करत आहे त्या बॉडीचा एरिया टू मीटर स्क्वेअर आहे किती वेळ हीट रेडिएशन चालू आहे टू सेकंद तर या बॉडीची पावर या बॉडीची पावर काय असेल एका सेकंदामध्ये एका युनिट एरियामध्ये किती हीट रेडिएट केली जाऊ शकते त्यावरून डिसाईड होईल या बॉडीची पॉवर म्हणून आपण लिहितो क्यू बाय

इमिसिव्ह पॉवर इमिसिव्ह म्हणजे हीट रेडिएट करण्याची पॉवर व्हॉट इज इमिसिव्ह म्हणजे पॉवर ऑफ हीट रेडिएशन या बॉडीची पॉवर हीट रेडिएट करण्याची या बॉडीची पॉवर हीट रेडिएट करण्याची किती असेल फिफ्टी जून पर मीटर स्क्वेअर पर सेकंद तर मग याच युनिट तुम्हाला इथूनच लक्षात येईल व्हॉट इज एस आय युनिट ऑफ दिस ऑफ आर दॅट इज इमिसिव्ह पॉवर काय असेल सांगा जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद तर जूल पर सेकंड ला आपण कसं लिहू शकतो जूल पर सेकंड म्हणजे वॅट पर मीटर स्क्वेअर दिस इज द युनिट ऑफ युनिट ऑफ इमिसिव पावर जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूंआ वैट पर मीटर स्क्वेर मग फाइंड करा डायमेन्शन्स डायमेन्शन ऑफ इमि पावर करतो? जूल जूलच न्यूटन मीटर न्यूटन फोर्स इज इक्वल टू एम एम मास ए म्हणजे मीटर पर सेकंद स्क्वेअर हे झाले न्यूटनचे मीटर न्यूटन मीटर म्हणजे काय असेल इथे एल तर हे झाले डायमेन्शन्स जूलचे कंबाईन करा इयम चा वेगळं काही नाही यम एल स्क्वेयर टी रेस्ट टू माइनस टू डिवाइडेड बाय मीटर स्क्वेयर मंजिल क्या है एल स्क्वेयर सेकंड मंजिल क्या है टाइम टी एल स्क्वेयर एल स्क्वेयर कैन्सेल तो डाइमेंशन्स क्या बताइल एम वन एल झिरो टी काय असेल इथे मायनस टू आहे हा टी वर जाईल मायनस होईल म्हणजेच मायनस टू मायनस वन मायनस थ्री मायनस थ्री दिस इज द डायमेन्शन ऑफ इमिसिव्ह पॉवर एम वन एल झिरो T raised to minus three Then we know that black body this black body radiates more energy because this body absorb more thermal radiations. जर ही बॉडी थर्मल रेडिएशन खूप ॲपसॉर करत असेल तर ही बॉडी तेवढंच हीट एनर्जी एमिट पण करत असेल त्या बॉडीला आपण म्हणतो ब्लॅक बॉडी आणि ही 99% थर्मल रेडिएशन्स ॲपसॉर करत असते तर ही 99% हिट रेडिएट पण करत असेल त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की परफेक्ट परफेक्ट ब्लॅक बॉडी ब्लॅक बॉडी हॅज मॅक्सिमम मॅक्सिमम इमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम इमिसिव्ह पॉवर कारण ही बॉडी काय करत आहे ब्लॅक बॉडी टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड कशी आहे मोर मोर म्हणजेच मॅक्सिमम जर ही बॉडी जास्तीत जास्त हीट रेडिएट करत असेल तर याचा अर्थ असेल ही बॉडी परफेक्ट ब्लॅक बॉडी असली पाहिजे त्यालाच आपण म्हणू शकतो जर ही बॉडी जास्त हीट एनर्जी हीट एनर्जी रेडिएट करत असेल तर त्या बॉडीची पॉवर पण कशी असेल जास्त कारण ही बॉडी हीट रेडिएशन्स खूप देत असेल तर आपण साहजिक आहे असं म्हणणं की या बॉडीची पॉवर जास्त आहे त्यालाच फक्त तुम्हाला एक वर्ड ॲड करायचं आहे दॅट इज इमिसिव्ह पॉवर इमिसिव्ह पॉवर हीट रॅडिएट करण्याची पॉवर हीट रॅडिएट करण्याची पॉवर म्हणजे इमिसिव्ह पॉवर देन जर असं असेल म्हणजेच परफेक्ट ब्लॅक बॉडी हॅज मॅक्सिमम इमिसिव्ह पॉवर समजा ही ब्लॅक बॉडी आहे कोणती ब्लॅक बॉडी ही बॉडी जास्त हीट एनर्जी एमिट करत आहे म्हणजेच या बॉडीची इमिसिव्ह पॉवर आर किती आहे मॅक्सिमम तर Ordinary body. Ordinary body. ही ऑर्डिनरी बॉडी ऑर्डिनरी बॉडी कसली आहे माहीत नाही फक्त हे माहीत आहे की ही बॉडी परफेक्ट ब्लॅक बॉडी नाहीये त्यावेळेस या बॉडीची पण काहीतरी पॉवर असेल तर ही ऑर्डिनरी बॉडी आहे इथे लिया ओ इथे बी परफेक्ट ब्लॅक बॉडी कारण प्रत्येक बॉडी हीट एनर्जी रॅडिएट करणार आहे प्रत्येक बॉडी हीट रॅडिएट करणार आहे तर प्रत्येक बॉडीची काही ना काही पॉवर असली पाहिजे त्यानुसार ही जर परफेक्ट ब्लॅक बॉडी असेल तर या बॉडीची पॉवर इमिसिव्ह पॉवर काय असेल आर बी ती असते मॅक्सिमम त्याचप्रमाणे एक सामान्य बॉडी ती कशी आहे माहीत नाही तर या बॉडीची पण काहीतरी पावर असली पाहिजे दॅट इज इमिसिव पॉवर कारण ही पण ही बॉडी पण काही ना काही हीट रेडिएट करत असेल म्हणजेच या बॉडीला पण इमिसिव पॉवर असेल इमिसिव्ह पॉवर ती आपण कन्सिडर करूया आर ओ या बॉडीची आर बी द पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी अँड पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी सो टेम्परेचर पा इथलं टेम्परेचर टी इथलं टेम्परेचर टी म्हणजेच टेम्परेचर कस असलं पाहिजे सेम ही बॉडी जिथे आहे ते तिथलं टेम्परेचर जर टी वन असेल तर ही बॉडी जिथे आहे ते तिथलं ते टेम्परेचर पण टी वन असलं पाहिजे समजा हे टी टू असेल तर कंडिशन काय असेल का टी वन इज इक्वल टू टी टू इथलं टेम्परेचर आणि इथलं टेम्परेचर सेम असेल त्याच वेळेस आपण ही पॉवर कंपेर करू शकतो कारण तुम्हाला माहित आहे टेम्परेचर जास्त असेल तर हीट रेडिएशन जास्त होतात म्हणून या दोन बॉडीचं टेम्परेचर सेम असलं पाहिजे त्याच वेळेस आपण या बॉडीची इमिसिव पॉवर आणि या बॉडीची इमिसिव पॉवर कम्पेअर करू शकतो देअर फोर वी कॅन कम्पेअर इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी ही कशी आहे एनी बॉडी आपल्याला माहीत नाही विथ इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी चला लिहूया वी कॅन कम्पेअर